जय राम कृष्णा हरि हरि
कृष्ण नामे ही दोनी साजीरे राम कृष्ण नामे ही दोनी साजीरे मंदिरी स्मराकारे हृदया
रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी, रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी, ज्ञानदेवाधानी रामकृष्ण माळा, हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती रया,
आपुली आपण करा सोडवण. संसार बंधन तोडावे गे विभुं वेणुनादं चरंतं दुरंतं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवां वृंदकानंदनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करु प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद आत्मरूपा देवा तुचि गणेशु सकलार्थ मती प्रकाशो मणि निवृत्ति दासो अवधारी जो जी अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकार शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरु कृपान मिले आदि बीज आता भिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्व मोहिनी नमिली मिया. ओम नमो ज्ञानेश्वरा कृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गे. प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग भगवान श्री ज्ञानोबराय यांचा अतिशय सुप्रसिद्ध आणि मानवी जीवनाला एक
वेगळं वळण देणारा अभंग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. पूर्ण पंचक्रोशीतून सगळी मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहतात. त्याच्यामध्ये सगळीच महाराज मंडळी आहेत, गुणीजन मंडळी आहेत, तुम्ही सर्व श्रोतृ मायबाप आहेत. तर काही सगळ्यांची नावं घेणं शक्य नाहीये, परंतु तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सहकार्याने सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि आज या भगवान भोले बाबांच्या दरबारामध्ये, भालकेश्वराच्या दरबारामध्ये आपण या ठिकाणी सेवा रुजू करण्याकरता आलेलो आहोत. सगळेजण अतिशय तनाने मनाने धनाने या ठिकाणी सेवा करतायत, ज्याला जशी जमेल तशी सेवा करतायत. कुणी आर्थिक रूपाने मदत करताय, कुणी श्रमदानाच्या रूपाने मदत करताय, कुणी गायनाच्या रूपाने, कुणी वाजवण्याच्या रूपाने, कुणी कीर्तनाच्या रूपाने आणि कुणी ऐकण्याच्या रूपाने. ही सेवा आहे, ही सेवा आहे. ऐकणं ही सुद्धा सेवा आहे, गाणं ही सुद्धा सेवा आहे, हे सुद्धा भजन. एखाद्याला असं वाटेल की आपल्याला गाता येत नाही, आपल्याला वाजवता येत नाही, आपण फक्त या ठिकाणी ऐकण्याचं काम करतोय, पण ज्ञानोबऱ्यांच्या भाषेत सांगू, तुम्ही ऐकलं काय, वाजवलं काय आणि इथं चटया उचलल्या काय, झाडू मारला काय, सगळ्यांना सारखं पुण्य लक्षात घ्या. आदरणीय बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांचं या ठिकाणी शिवपुराण चालू आहे ना. अतिशय सगळ्यांचा माझा परिचय नाही, जर एखाद्याचं नाव जर चुकून विसरलं तर क्षमा असावी. ज्ञानोबरायांच्या भाषेत सांगायचं ठरलं तर ज्ञानोबराय सांगतात, समर्थाची अपंक्ती भोजने तळल्या वरिल्या एकची पक्वांनी, तैसे श्रवणे अर्थे पठणे मोक्षची लाभे. ज्ञानोबराय सांगतायत, तुम्ही गा, ऐका, वाचा, अभ्यास करा, झाडू मारा, इथं जशी जमेल तशी सेवा करा, सगळ्यांना सारखं पुण्य. म्हणून हा पुण्याचा लाभ घेण्याकरता या ठिकाणी आपण सगळेजण आलोत. आणि आज फार मोठी पर्वणी आहे, आज श्रावण सोमवार आहे, ठीक आहे. एक तर श्रावण महिना, त्याच्यामध्ये सोमवार आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकादशी, ठीक आहे. सगळेजण कच्चून फराळ करून आलेले दिसत आहेत मला, तुमचे चेहरे सांगताय ना, मस्तपैकी फराळ झालाय, गोड अशी थंडगार हवा येते, फक्त झोपू नका म्हणजे झालं. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि या भगवान भालकेश्वराच्या दरबारामध्ये आज भव्य आणि दिव्य हा सोहळा आपण अनुभवतोय. या सोहळ्याच्या आज आपण साक्षीदार आहोत. कार्यक्रम का करायचा हेही अगोदर लक्षात घेतलं पाहिजे. कीर्तन प्रवचन आपण रोज ऐकतोय, आता याला काही कमतरता नाहीये. आताच आबांनी सांगितलं, महाराज सलग 4 सप्ताह झाले, कंटिन्यू चालू आहे, एकाचा काला दुसऱ्याची सुरुवात सलग चालू आहे. कीर्तनांची काही कमी नाही, भरमसाठ कीर्तन आहेत, ठीक आहे. सगळेजण रोज कीर्तन ऐकतायत. आणि जर एखाद्याला कीर्तनाला जाता नाही आलं तर मोबाईलची सुविधा आहे, ठीक आहे. आता हे सगळे व्हिडिओ शूटिंगला बसलेलेच सगळे, ठीक आहे. एखाद्याला कीर्तनाला नाही येता आलं तरी ते घरी बसून सुद्धा कीर्तन ऐकू शकतात. मोबाईलवर इतकी सुविधा झाली आहे, मोबाईलवर कीर्तन आहे, टीव्हीवर रोज सकाळी कीर्तन आहे, संध्याकाळी कीर्तन आहे, म्हणजे आता कीर्तनांची प्रवचनांची काही कमी नाहीये. एवढं सगळं असू सुद्धा माणसामध्ये बदल होत नाही ही शोकांतिका आहे. सगळीकडे कीर्तन आहेत, प्रवचन आहेत, सत्संग आहेत, सांगणारे भरपूर आहेत, ठीक आहे. आता प्रत्येक डोंगरावर एक एक महाराज आहेत. आणि आपलं बीड जिल्ह्याचं तर खूप मोठं भाग्य आहे महाराज, जवळजवळ प्रत्येक गावामध्ये संस्थान आहे, ठीक आहे. त्या गावाला मार्गदर्शन करण्यासाठी एक ना एक व्यक्ती त्या गावामध्ये आहेच, परंतु ऐकतो कोण? किती लोक ऐकतात? किती लोक त्यांनी सांगितलेल्या मार्गाने अनुसरण करतात? किती लोक त्या मार्गाने चालतात? किती लोक त्या विचारांची कास
धरतात आणि त्याप्रमाणे वागतात, हाही एक विचाराचा प्रश्न. कीर्तन प्रवचन हा पैसा जास्त झालाय म्हणून करण्याचा उद्योग नाहीये, लक्षात घ्या. कुठतरी आपल्या जीवनाला योग्य दिशा मिळावी, मार्गदर्शन मिळावं, याच्यासाठी परमार्थ आहे. जीवनामध्ये परिवर्तन व्हावं याच्यासाठी परमार्थ आहे. नाहीतर किती कथा ऐकले आणि किती कीर्तन ऐकले याला महत्व नाहीये. बदल घडला पाहिजे प्रत्येक दिवशी. काही ना काहीतरी तुम्हाला नवीन अनुभवायला मिळालं पाहिजे, नवीन शिकायला मिळालं पाहिजे आणि बदल घडत चालला पाहिजे, तर तो तुमचा परमार्थ आहे, तर तो यशस्वी परमार्थ आहे असं मी म्हणेन. ठीक आहे, तुमच्या परमार्थाला फळ आलं पाहिजे. हा पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. तर ती जीवनाची कृतार्थता आहे. साधू संत आपल्या जीवनामध्ये मिळावेत, हा या परिसराचं फार मोठं भाग्य आहे. या परिसराला संत मंडळी खूप मोठमोठाली लागली महाराज. वैकुंठवासी श्रीसंत प्रातस्मरणीय भगवान बाबा असतील, वामन भाऊ महाराज असतील, भीमसिंह बाबा असतील, गुरुवर्य निगमानंद बाबा असतील, तुळशीराम बाबा असतील, किती म्हणून सांगावे, नगद नारायण महाराज असतील, एक एक संत असे आहेत महाराज जीवनाची उत्क्रांती घडवणारे आहेत. परंतु त्यांच्या संतांच्या त्या विचाराप्रमाणे जर आपण चाललो तर आपल्या जीवनामध्ये बदल घडेल. ठीक आहे, नाहीच ऐकलं तर संतांचं काही जात नाही, परंतु आपली प्रगती खुंटते हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून परमार्थ हे केवळ एक माध्यम आहे, परमार्थ हे दिशादर्शक आहे. प्रयत्न तुम्हाला करावे लागतात, चालावं तुम्हाला लागतं. संत हे फक्त आणि फक्त मार्गदर्शन करत असतात की बाबा या रस्त्याने जा, या वाटेने जा. अशा पद्धतीने गेल्यानंतर इथे अडथळा आहे, इथे योग्य मार्ग आहे, हे सांगण्याचं काम संत करत असतात. पथदर्शक म्हणतात त्यांना, कळतंय. जसं एखाद्या अंधाऱ्या रस्त्याने जात असताना हातामध्ये बॅटरी असते, बॅटरी फक्त तुम्हाला वाट दाखवते, कळतंय ना. तुम्हाला जर त्या तिथपर्यंत पोहोचायचं असेल, तुम्ही जर गावातून तीन तरुणीमधून निघालात, मातोरीतून निघाला, हा वेडी वाकडी वळणं आहेत, खड्डे आहेत, डोंगराचा रस्ता आहे, परंतु जर तुमच्या हातामध्ये बॅटरी असेल ना, ती बॅटरी तुम्हाला मार्ग दाखवते. मार्ग दाखवण्याचं काम बॅटरी करते, परंतु चालावं मात्र तुम्हाला लागतं, हेही लक्षात ठेवा, कळतंय. चालणं तुमचं काम आहे. जर एकाच जागी बसून जर तुम्ही बॅटरी दाबत राहिला, बटन दाबत राहिलात, पोहोचणार आहेत का? चालायचंय तुम्हाला. तसं परमार्थाचे विचार, परमार्थातले तत्व अंगीकारायचे आपल्याला, आपल्या जीवनामध्ये ते उतरवायचे, मग जीवनामध्ये बदल घडतो. मग तुमची हळूहळू वाटचाल त्या भगवान परमात्म्याच्या दिशेने होत असते. म्हणून परमार्थात आलेला नवीन माणूस ज्यावेळेस परमार्थात पहिल्यांदा पाऊल ठेवतो, तो सर्वसामान्य, तो सर्वसामान्य मधून हळूहळू त्याला जिज्ञासा निर्माण व्हावी लागते की नाही हे आपल्याला कमवायचंय, हे आपल्याला मिळवायचंय, हे ज्ञान कमवायचंय, आपल्याला त्या भगवान परमात्म्याच्या दिशेने जायचंय, ही जिज्ञासा त्याच्या अंतकरणामध्ये अगोदर जागृत व्हावी लागते. एकदा जिज्ञासा निर्माण झाली की मग हळूहळू तो त्या वाटेने चालण्याचा प्रयत्न करतो, नवीन नवीन ग्रंथ अभ्यासतो, काही ना काहीतरी जिथे शिकायला मिळेल तिथं शिकण्याचा प्रयत्न करतो, ग्रहण करण्याचा प्रयत्न करतो. करता 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 त्याची वृत्ती बदलते, त्या जिज्ञासूचं रूपांतर साधकामध्ये होतं, तो साधक त्या साध्याच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात करतो. मार्ग जाऊन गेले मार्ग जाऊन गेले मार्ग जाऊन गेले मार्ग जाऊन गेले दया निधी या निधी संत
पंखे कानो जाता पंखे कानो जाता संतांनी दाखवलेल्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मार्ग दावनी गेले आधी दयानिधी संतते. या संत मंडळींनी आपल्याला योग्य मार्ग दाखवला, दिशा दाखवली, परंतु आज चालायचे आपल्याला, प्रयत्न आपल्याला करायचे. ज्याला स्वतःचं जीवन घडवायचंय, ज्याला त्या ईश्वरापर्यंत जायचंय, ज्याला ते ज्ञान कमवायचंय, त्याला स्वतःला कष्ट सहन करावे लागतात. ज्ञान असं उगीच मिळत नाही, ज्ञान कमवण्यामध्ये प्रयत्न लागतात. जसं तुम्हाला संसार करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, त्याप्रमाणे साधकाला सुद्धा प्रयत्न करावे लागतात. साधना करणं एवढं सोपं नाहीये. ही जी संत मंडळी होऊन गेली, यांनी स्वतःचा देह झिजवला महाराज, प्रयत्न केलेले आहेत, साधना केलेली आहे. विनाकारण या जगात कोणाला काहीही मिळत नाही. आपल्याला असं वाटेल की मला त्या भगवान परमात्म्यानं सगळं आयत द्यावं, आयत या जगात काही मिळत नाही. लक्षात घ्या, कुठंही जा, संसार करा, परमार्थ करा, सगळीकडे कष्ट आहेत, यातना सहन करावे लागतात. कळतंय ना? तुमच्या भाषेत सांगू का, लोकांचा स्वभाव असा आहे, लोकांना असं वाटतं, देरे हरी पलंगावरी पलंगावरी असं मस्तपैकी बसल्या बसल्या सगळं आयत्या बसून मिळालं पाहिजे. हा लोक काय म्हणतात माहितीये का, आयत्या पिठावर रेगोट्या. असं कधी होत नाही, प्रयत्न करावे लागतात. कारण अभ्यास तुका साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. एक एक शब्द इतके गोड आहेत महाराज तुकोबारांचे, या संतांचे. असाध्य असणारी गोष्ट तुम्ही साध्य करू शकता, मिळवू शकता, फक्त तुमची प्रयत्न, जिद्द, चिकाटी आणि अभ्यास पाहिजे. कारण अभ्यास तुका म्हणे, प्रयत्न पाहिजे. अभ्यास करताना प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते महाराज. एखाद्या व्यक्तीला लाल दिवा मिळतो, पण तितका अभ्यासही त्याला करावा लागतो. स्वतःला 15-15, 18-18 तास एखाद्या खोलीमध्ये कोंडून घ्यावं लागतं, अभ्यास करावा लागतो, तर मग त्या यशाच्या उच्च शिखरापर्यंत पोहोचतो माणूस. कारण अभ्यास. हा दुसरे खूप सुंदर प्रमाणे प्रयत्नाविषयी एक तुकोबारांचं प्रमाण आहे. तुमच्या भाषेतली म्हण सांगतो ना, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. ही एक म्हण आहे, म्हणजे तुमच्या जीवनामध्ये प्रयत्न असावे लागतात आणि ते प्रयत्नच फलीभूत होतात. ज्ञानोबारांची ओवी सांगतो तुम्हाला. ज्ञानोबाराय सांगतात, तया तो प्रयत्नची एक वेळे समग्र परब्रह्म फळे मग पिकलिया रसगळे पूर्णतेचा. पूर्णतेच्या दिशेने जर जायचं असेल तर तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. कुठ
कुठलीही साधनं असू द्यात. आता भगवानगडावर सगळे विद्यार्थी आहेत, आपल्याही या ठिकाणी खूप विद्यार्थी आहेत. आपल्याला असं वाटतं, सगळे विद्यार्थी टाळ घेऊन उभे राहिले ना, हां आपल्याला पाहायला गोड वाटतं. हां कीर्तन करताना महाराजांना पाहिल्यानंतर तुम्हालाही खूप आनंद होतो बरं का. आणि काही काही लोक बोलतात, वा महाराजांची मजा आहे बरं का. हां मस्त यायचं, दोन तास गप्पा मारायच्या, कीर्तन करायचं म्हणत नाहीत लोक, लोकांची भाषा सांगतो. लोक काय म्हणतात, मस्तपैकी यायचं, सुंदर असा भेद केलेला असतो गावकऱ्यांनी. हा आता सगळं काही तुम्हाला सांगत नाही, आज एकादशी आहे. हा सुंदर असा भेद केलेला असतो, मस्त जेवण बिवण करायचं आणि दोन तास गप्पा मारायच्या. एक तास गायनामध्ये जातो, एक तास गप्पा मारायच्या, दादा पंधरा पंधरा, वीस पंचवीस, तीस पन्नास, हे की नाही काही काही तर 1,00,000. हा आपल्याला असं गोड वाटतं बोलायला, पण यातना किती आहेत हा हे त्यांनाच माहिती जे अनुभवतात. आपल्याला बसून खाली बसून बोलायला फार सोपं वाटतं, काय त्रास आहे. हा विद्यार्थी दशेमध्ये किती कष्ट सहन करावे लागतात. आता आमचे महाराज बघा ना, इतकं गोड गायन करतायत, आदिनाथ बाबा इतकं सुंदर वाजवतायत. हा हे शिकताना स्वतःच्या हाताचे बोटं फोडावे लागतात. हा पकवाज ऐकताना आपल्याला गोड वाटतंय, गाणं ऐकताना आपल्याला गोड वाटतंय, कर्ण मधुर वाटतंय, परंतु हे शिकत असताना किती त्रास सहन करावा लागतो, किती प्रयत्न करावे लागतात, हे जे स्वतः करतात त्यांनाच सांगता येतं महाराज. अनुभव आहे तो, आणि हे अनुभव संतांनी स्वतःच्या जीवनातले अनुभव व्यक्त करण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही जो प्रयत्न केलाय तो प्रयत्नच तुम्हाला त्या भगवान परमात्म्यापर्यंत घेऊन जात असतो. प्रयत्नाची एक वेळ आहे म्हणून प्रयत्न करा. प्रयत्नामुळं माणूस मोठा होतो, प्रयत्नामुळं असा अशक्य असणारी गोष्ट तुम्हाला मिळते. हा दोरी चिरा कापे पडिता काचणी, पुन्हा 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 एखादी गोष्ट तुम्ही करत राहिला ना, ती साध्य होते. तर भगवानगडावर जवळपास 150 ते 200 विद्यार्थी गडावरून शिकून निघून गेलेत, ज्यांनी ज्ञानेश्वरी मुखोद्गत केली. आजही जवळपास 50 ते 60-70 विद्यार्थी आहेत ज्यांचं अभ्यास करणं चालू आहे. आपल्याला 4-2 उभे पाठ होत नाहीत, श्री क्षेत्र भगवानगडावर विद्यार्थी आखीच्या आखी ज्ञानेश्वरी मुखोद्गत करतात. सोपं आहे का? वाटतं तितकं सोपं नाही. आणि तुमच्या भाकरी खाऊन बरं, फार मोठे परिसराचे उपकार आहेत. तुम्ही सगळे भगवानगडाला भाकरी देता, गडावर मधुकरी देता, आणि मग ते विद्यार्थी शिकतात, अभ्यास करतात. मला सांगायचा मुद्दा हा आहे, प्रयत्नाशिवाय काहीही मिळत नाही. आणि म्हणून जीवनामध्ये एक टप्पा असा असतो की ज्या टप्प्यावर कुठंतरी माणसाला असं वाटावं की आपल्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, नाहीतर मग येरे माझ्या मागल्या आणि ताक कण्या, कुठपर्यंत हे चालणार. आपल्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे, आणि बदलासाठी कीर्तन आहेत. नुसते कीर्तन ऐकतोय काही फरक नाही, हे जीवन नाही, हा परमार्थ नाही आहे. बदल व्हावा याच्यासाठी परमार्थ आहे, आणि त्या बदलासाठी तुमचे प्रयत्न आवश्यक आहेत. विठाला 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 विठाला. आणि परमार्थाची मुहूर्त मेड इथं आहे की तुम्ही ज्या रस्त्याने चाललात तो रस्ता नेमका कोणता हे अगोदर तुम्हाला कळालं पाहिजे. तुमचा रस्ता योगाचा आहे, तुमचा रस्ता भक्तीचा आहे, तुमचा रस्ता ज्ञानाचा आहे, तुमचा नेमका रस्ता कोणता आहे. काही माणसं ज्ञानाच्या दिशेने जातात, काही माणसं भक्तीच्या दिशेने वाटचाल करतात, काही लोक कर्माच्या दिशेने वाटचाल करतात. मार्ग भिन्न आहेत, जायचं एकाच ठिकाणी, फक्त मार्ग भिन्न आहेत. माझं बोलणं समजून घ्या, ज्या रस्त्याने आपण प्रयत्नपूर्वक चाललो तो मार्गही योग्य पाहिजे ना. नाहीतर कधी कधी माणसाचे प्रयत्न असतात पण तो रस्ता चुकलेला असतो.
प्रयत्न खूप आहेत. जायचंय बीडला आणि नगरच्या दिशेने जर सकाळी उठल्यापासून चालत असेल पोहोचेल का? शक्य नाही ना. प्रयत्न आहेत परंतु योग्य दिशेने प्रयत्न पाहिजेत. परमार्थ करताना अनेक मार्ग आहेत. योग मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, उपासना आहे, अनेक मार्ग आहेत. योग्य दिशेनं जाण्यासाठी योग्य मार्गदर्शकही आवश्यक आहे. कळते? आणि आजकालच्या युगामध्ये योग करणं ही तितकं सोपं राहिलेलं. एकतर योगाचा गुरु मिळत नाही, योगाचा गुरु मिळणं हा अत्यंत दुर्लभ योगायोग म्हणावा. बर, एखाद्याला असं वाटतं की ज्ञान कमवावं, ज्ञानही तितकं सोपं नाही आहे. ज्ञानासाठी सुद्धा फार मोठी साधना आहे, कष्ट आहेत. एखाद्याला वाटतं कर्ममार्गाने जावं. कर्मामध्ये जर एखादी जर चूक झाली ना तर त्याचं प्रायश्चित फळ भोगावं लागतं माणसाला. अनेक प्रमाण आहेत, मी प्रमाण म्हणण्यात वेळ घालवत नाही. पण कर्ममार्ग हाही भगवान परमात्म्यापर्यंतच नेतो. फक्त कर्मामध्ये एक दोष असा आहे की कर्मामध्ये अहंकार नसावा, ज्याला आपण कर्तृत्वाचा मद असं म्हणतो. दोन गोष्टी आहेत, कर्तृत्वाचा मद आणि अहंकार. हे मी केलं, ते मी केलं, कर्मफळाचा आस्वाद, ह्या दोन गोष्टी नको आहे. हे मी केलं, ते मी केलं असं म्हणणारा व्यक्ती नको आहे, आणि केलेल्या कर्माचं फळ मला मिळालं पाहिजे अशी म्हणण्याची बुद्धी नको आहे. हे दोन सोडून जर तुम्ही कर्म करत असाल तर ते कर्म तुम्हाला ईश्वरापर्यंत घेऊन जातं. हे दोन मार्ग आहेत, ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग. ज्ञानोबऱ्यांच्या भाषेत जर सांगायचं ठरलं, ज्ञानोबऱ्या सांगतात ज्ञानमार्ग तुम्हाला डायरेक्ट ईश्वरापर्यंत घेऊन जातो. नीट आहे का? महत्वाचा मुद्दा आहे. ज्ञानमार्ग तुम्हाला डायरेक्ट ईश्वरापर्यंत घेऊन जातो आणि कर्ममार्ग थोडासा हळूहळू ईश्वरापर्यंत घेऊन जातो. जसं एखादा पक्षी, हां, पक्षी फळाशी झोंबे जायसा, देखे उत्प्लवना सरीसा, ज्ञानोबऱ्या सांगतात. भरारी मारल्याबरोबर पक्षी कुठे जातो? त्या फळावर बसतो, एक नाही, आणि त्या फळाचा आस्वाद ग्रहण करतो. त्याच ठिकाणी जर मुंगी असेल किंवा माणूस असेल, माणसाला अगोदर त्या झाडाच्या बुंध्यापर्यंत जावं लागेल, नंतर हळूहळू खोडावर जावं लागेल, फांदीवर जावं लागेल, मग त्या फळापर्यंत जावं लागेल. हा कर्म मार्ग आहे. हळूहळू, ज्ञानोबऱ्या सांगतात, हळूहळू ढाळे ढाळे के तुलेनी एके वेळे, पण मार्गाचे नि बळे निश्चित ठाकी. आता तुम्ही आम्ही सगळे शेतकरी आहोत, सर्वसामान्य माणसं आहोत. काही काही लोक म्हणतील का हो महाराज, आम्हाला ज्ञानमार्गही जमत नाही, आम्हाला कर्ममार्गही शक्य नाही, योग तर आमच्या हातातून कधीच निघून गेलाय, एक नाही. कारण योगा करण्याकरता वय हे कमी असावं लागतं. योग हा लहान वयातच सिद्ध होतो, 15-16 आतमध्येच तो सिद्ध होतो. योग करणं इतकं सोपं नाही आहे. गुरुवर्य भगवान बाबांच्याकडे एक व्यक्ती आला होता आणि तो बाबांना म्हटला, बाबा मला योग करायचा आहे, मला योग शिकायचा आहे, मला समाधीचा अनुभव घ्यायचा आहे. बाबा म्हटले, अरे तुझ्याकडून ते शक्य नाही आहे, कशाला त्यांना भानगडीत पडतोयस? त्याने ऐकलं नाही आणि विनाकारण नको तिथं डोकं लावलं आणि शेवटी त्याचा मृत्यू झाला. योग करत असताना जर काही चुका झाल्या तर माणसाचा मृत्यू होऊ शकतो. आणि आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच, आपण टीव्हीवर पाहतो, अनेक प्रकारचे आसनं दाखवतात, अशी घडी घाला, तशी घडी घाला. ते फक्त आसनं आहेत. अष्टांग योग हा वेगळा आहे. ज्या मार्गाने गेल्यानंतर माणूस समाधी अवस्थेपर्यंत पोहोचतो तो योग वेगळा आहे. आपण फक्त शरीराच्या 10-5 घड्या घालतो, तो योग नाही आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, अनेक टप्पे आहेत त्याच्यात, 8 टप्पे. शेवटचा टप्पा आहे समाधी, हा भाग वेगळा आहे. तोही करणं इतकं सोपं नाही आहे. मग तुमच्या आमच्यासारखे माणसं म्हणतील का हो महाराज, आम्हाला योगही करणं शक्य नाही, आम्हाला ज्ञान कमवणं शक्य नाही, कर्म कठीण आहे, आम्ही कोणत्या मार्गाने ईश्वरापर्यंत जावं?
कशा पद्धतीनं आम्ही त्या भगवान परमात्म्याची सेवा करावी. ज्ञानोबराय म्हणतात तुम्ही टेन्शनच घेऊ नका, त्या भगवान परमात्म्याचं फक्त तुम्ही नामचिंतन करा, सगळ्यात आणि सोपा आणि उत्कृष्ट हा मार्ग आहे. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजी, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजी, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजे, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजे, हा रामकृष्ण नामे हे दोन्ही साजी, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजी, शब्द आहेत. ज्ञानोबराय सांगतायत ठीक आहे ना, तुम्हाला नसेल योग जमत, तुम्हाला नसेल ज्ञान कमवणं जमत, तुम्हाला नसेल कर्म मार्गाने प्रयत्न करणं जमत, कमीत कमी नामचिंतन तर घ्यायला काय अडचण नाही, हजारो प्रमाण आहेत. ज्ञानोबराय सांगतायत राम कृष्ण नामे ही दोन्ही साजिरी, बाकीचं नसेल जमे ठीक आहे, पण त्या भगवान परमात्म्याचं मुखाने नाम घ्यायला काही अडचण नाही, त्या ईश्वराच्या चिंतनाला तर तुम्हाला कोणी बंधन करू शकत नाही, काही अवघड नाहीये. आपण रोज प्रमाण म्हणतो नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जलमंतरे, जळतील पापे जलमंतरे, साधन पै सोपे, सोप साधन आहे, अवघड नाहीये, सगळ्यात सोप साधन साधू संत सांगतायत. नसल ना बाकीचं तुम्हाला काय करणं जमत ठीक आहे, तुम्ही संसारी माणसं आहात, शेतामध्ये राबणारे आहात, इतर गोष्टी तुम्हाला नाही जमत मान्य, भगवान परमात्म्याचं चिंतन करा, सगळ्यात सोपं आहे, हे की नाही. आणि हे वर्म आमच्या संतांनी आम्हाला दाखवलं, सोपे वर्म आम्हा सांगितले सांगे, सोपे वर्म आम्हा सांगितले सांगे, सोपे वर्म आम्हा सांगित
बारी होनी नाचा काळ थिंडी हाती हे बोलनी नाचा समाधीचे सुख साधावो वाळू समाधीचे सुख सुख साधावो वाळू साधन सांगितले हो आणि अतिशय सोपे सोपे वर्म आम्हा सांगितले संते ताळ दिंडी हाती घेवोनी नाचा समाधीचे सुख सुख सांडा बोवाळूनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस हे कुठे हा ब्रह्मरस कीर्तनामध्ये तुम्हाला अनुभवायला मिळतो चाखायला मिळतो याच्यापेक्षा काय सोप साधन आहे म्हणून ज्ञानोबराय सांगतात त्या भगवान परमात्म्याचं चिंतन हेच करा तुम्ही बस बाकी काहीच करू नका मुखाने त्या भगवान परमात्म्याचं नाम घ्या राम कृष्ण नामे ही दोन्ही साजिरी ही दोन्ही साजिरी आहेत गोजिरी आहेत सुंदर आहेत म्हणून त्या नामाचं तुम्ही चिंतन करा हृदय मंदिरी स्मराकारे स्मरण करा आणि नुसतं म्हणू नका एक नाही हृदयात स्मरण झालं पाहिजे स्मरण या शब्दाचा अर्थ आहे सतत आठवण कधी कधी माणसं असे आहेत महाराज हा सप्ताह आला ना तेवढ्यापुरते त्यांच्या अंगात असा परमार्थ येतो महाराज हे की नाही मग लय परम आता श्रावण महिना सुरू आहे ना असा परमार्थ करावा असं वाटतो काय काय लोकांना आमच्याकडे मन आहे 11 महिने रावण आणि 1 महिना श्रावण 11 महिने काही करायचं काय काय माणसं आहेत ना सर काही खातात काहीही पितात आणि श्रावण महिना आला आम्ही कशाला हात लावतो अरे कशाला जर हातच लावत नाही तर कधीच लावू नको ना त्याला काय श्रावण भाद्रपद काय काय गरज आहे का लोक आहेत लोकांचा स्वभाव आहे म्हणून परमा मी सांगतोय हे याच्यासारखं सोपं साधन नाही राम कृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे हृदयामध्ये त्याचं स्मरण पाहिजे केवळ तोंडानेच म्हणणं ह्या गोष्टी कामाच्या नाहीत सतत आठवण सतत आठवण सतत चिंतन बरं असं बंधनही नाही तुम्हाला कोणी म्हटलं नाही की बालकेश्वरावर येऊनच चिंतन करत बसा म्हटलं कोणी असं काही नाही ना कुठेतरी डोंगरालाच गेला पाहिजे मगच चिंतन करताय काही नाही महाराज उलट तुकोबराय साधू संत सांगतात तुम्ही जिथं असाल आणि जसे असाल तसं भगवान परमात्म्याचं चिंतन करा काय बंधन आहे का एक माणूस म्हटला का हो तुकोबराय मी आंघोळ केलेली नाही मी आजारी आहे तुकोबराय म्हटले तरी सुद्धा तू नाव घेऊ ऐक नाही आंघोळी नलगे तोंड धुवावे काय गरज नाही अरे नामासारखं पवित्र या जगात काही नाही पवित्राणाम पवित्रम यो मंगलानाम च मंगलम नाम घेता भगवंताचे नाम घेता भगवंताचे नाम घेता भगवंताचे
घेता भगवंता पाशत तू तूटती भवा से नाम घेता भगवंता दे नाम घेता भगवंता दे भगवंता दे नाम घेता भगवंताचे पाश तुटती भवाचे काय गोड शब्द आहेत महाराज. तुकोबारा सांगतात भवबंधनाचे फासे तोडण्याची क्षमता या नामचिंतनामध्ये. पाश तुटती भवाचे म्हणून त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा, त्या ईश्वराला आळवा, त्याची सेवा करा, त्याच्या नावानं टाहो फोडा, तो तुम्हाला पलीकडे घेऊन जाईल. भव नदीच्या पलीकडे नेण्याची क्षमता या नामामध्ये. काही काही माणसं म्हणतात ठीक आहे तुम्ही म्हणताय पण आम्हाला ते शक्य नाही. ज्ञानोबरांची एक ओवी आहे, ज्ञानोबरा सांगतात नाम जप यज्ञ तो परम बाधू न सके स्नानादी कर्म नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थ. नाम हे प्रत्यक्ष भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे, नाम हे परब्रह्म आहे म्हणून त्या भगवान परमात्म्याचं नाव घ्यायचंय. सगळे बंधनं तुटतात. आणि ज्ञानोबरांचं सगळ्यात प्रसिद्ध हरिपाठातलं उदाहरण आहे. ज्ञानोबर सांगतात काळ वेळ नाम उच्चारिता नाही, नाम उच्चारण्याकरता काळ वेळ जागा काहीच बघायचं नाही. जस पाऊस आहे, पाऊस पाऊस म्हणतो का ही खराब जागा आहे, नाही विचारित मेघ, हा खराब जागा आहे, चांगली जागा आहे, हे मंदिर आहे, हा म्हणतो का पाऊस, पाऊस सगळीकडे सारखा आहे. तसं नाम घेण्याकरता काळ वेळाची मर्यादा नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्षपाही उद्धरती. परंतु घेणाऱ्यासाठी जो नामस्मरण करतो त्याचे दोन्ही पक्ष उद्धरतात. हा आईचाही आणि वडिलांचाही दोन्ही पक्षपाही उद्धरती. जे घेतच नाहीत त्यांचा विषयच नाही. नामस्मरण घेतलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. आणि तो भगवान परमात्मा इतका सुंदर आहे, त्या भगवान परमात्म्याचं नाव इतकं सुंदर आहे. स्वतः ज्ञानोबरा एका अभंगात फार गोड सांगतात. राम बरवा कृष्ण बरवा 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 गोपाळ बरवा गोविंद बरवा गोपाळ बरवा गोविंद बरवा
ज्ञानोबराय सांगतात राम बरवा कृष्ण बरवा सुंदर बरवा बाईयांनो गोविंद बरवा माधव बरवा गोपाळ बरवा बाईयांनो. तो भगवान परमात्मा सुंदर आहे, त्याचं जीवन सुंदर आहे, त्याचं चरित्र सुंदर आहे आणि त्याचं नामही तितकंच सुंदर आहे. किती सुंदर आहे नाव, हा आपल्याला सगळ्यांना प्रमाण पाठ आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा मन माझे केशवा, मन माझे केशवा. का बाना घे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. कितीतरी प्रमाण आहे जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस अमृत जयास फिके पडे. आणि म्हणून ज्ञानोबराय सांगतात हे नाम असं आहे जीवनाचा उद्धार करणार आहे, जीवन बदलवणार आहे, जीवन घडवणार आहे. म्हणून त्या भगवान परमात्म्याचं नाम तुम्ही हृदयामध्ये स्मरण करा. राम कृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. आणि केवळ ज्ञानोबराय सांगतात असं नाही, सगळ्या संतांचे अभंग तुम्ही वाचा. सगळ्या संतांनी हेच सांगितलेलं आहे, नामचिंतन करा, नामचिंतन करा. मराठीत संत तर सांगतातच यात नवल नाही, हिंदी साईडचे संत सुद्धा हेच सांगतायत. जग मे सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम, बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम. किती इतकं सुंदर त्यांचं नाव, इतकं सुंदर त्यांचं जीवन आहे. अहो त्यांच्या जीवनाचा अभ्यास करता करता लोक समाधीस्थ होतील यात नवल नाही. आतापर्यंत हजारो लोक त्या नामाच्या चिंतनानं उद्धरून गेलेत. गोपिकांनी काय केलंय, या साधू संतांनी काय केलंय, फक्त आणि फक्त भगवान परमात्म्याचं नामाचं चिंतन केलंय. बाकीचं नाही तुम्हाला काही जमलं तरी ठीक आहे, नाही तुम्हाला ज्ञान कमवता आलं चालेल, नाही तुम्हाला योग करता आला ठीक आहे, परंतु नाम सोडू नका. नाम हे परमार्थाचं मूळ आहे. ज्ञानोबराय तर सगळं सर्व गुण संपन्न आहेत, ज्ञानोबरांच्याकडे काय कमी आहे. स्वतः योग्यांचे राजे आहेत, बरोबर. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेणे निगमवल्ली प्रगट केली. सगळ्या संतांचे मार्गदर्शक गुरुस्थानी असणारे ज्ञानोबराय, वारकरी संप्रदायाची उभारणी करणारे ज्ञानोबराय, योगीराज ज्ञानोबराय, भक्तराज ज्ञानोबराय, एक नाही सगळ्या गोष्टीमध्ये सर्वश्रेष्ठ असणारे ज्ञानोबराय, ते सुद्धा या भक्तीच्या दिशेने वाटचाल करतात, ते सुद्धा नामचिंतनाच्या दिशेने वाटचाल करतात, ते सुद्धा हातामध्ये पताका घेतात आणि माझ्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतन जयघोष करत पंढरपूरला जातायत, हे की नाही. माझे जीवीची आवडी आवडी, माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईना गुढी, पंढरपुरा नेईना गुढी पांडुरंगी मन रंग, आ पांडुरंगी मन रंग रे. गोविंदाचे गुणी वेधले पांडुरंगी मन रंगले. सगळं पाहिलं ज्ञानोबरांनी, योग याग जप तप कर्म सगळ्याचा अनुभव घेतला, परंतु ज्ञानोबराय सांगतात पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधले, त्या भगवान परमात्म्याच्या गुणांनी मला आकर्षित केलंय, कळतंय. म्हणून राम कृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. हृदयाचं मंदिर करून बर का, नाहीतर नुसतं राम कृष्ण हरी म्हणणं
फार सोपं आहे. काही काही माणसं अशी आहेत महाराज, हा फक्त परमार्थाचा दिखावा करतात. हृदयात परमार्थ नसतोच. हृदयामध्ये काय काय भरलेलं आहे आता काय सांगावं तुम्हाला. परमार्थात राहतात, आपल्याला अनेक उदाहरणं माहिती आहेत. परमार्थ करताहेत असं दिसतं, किंबहुना जगाला दाखवतात आम्ही फार मोठे परमार्थी का आहोत, परंतु पोटात काय असतं हे फक्त त्यांचं त्यांनाच माहिती आहे की नाही. अशा लोकांसाठी एक शब्द वापरतात लोक, गळ्यात माळ आणि पोटात याला म्हणतात दांभिकता. तुम्ही जे आहे ना अंतकरणातली पाप इच्छा पाप वासना झाकण्याचा प्रयत्न करतात आणि आम्ही परमार्थी कसे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. तुमच्या हृदयात त्या ईश्वराविषयी आस्था प्रेम जिव्हाळा निष्ठा नाहीच, फक्त तुम्ही जगाला दाखवताय आणि जगाला लुटताय फसवताय. असे लोक कधी ना कधी उघडे पडतातच, कधी ना कधी प्रकरण बाहेर येतच, जगाला नंतर कळतच की याचा परमार्थ हा परमार्थ नव्हता. दाखवता कशाला, दाखवण्यासाठी परमार्थ आहे. परमार्थ स्वतःच्या अंतकरणाला आनंद देण्यासाठी, स्वतःच्या मस्तीमध्ये जगण्यासाठी, स्वतःच्या ईश्वराच्या चिंतनाची अनुभूती स्वतःला आली पाहिजे याच्यासाठी परमार्थ आहे. न पैशासाठी आहे, न प्रतिष्ठेसाठी आहे, न जगाला दाखवण्यासाठी आहे. तुकोबाराय सांगतात आम्ही आमचा परमार्थ आमच्या आनंदासाठी केला. ब्रह्मी ब्रह्म रस सेऊ सदा. जगासाठी आम्ही आमच्या परमार्थाचा आनंद घेतो. ऐकावं असं वाटलं ऐका, नाही वाटलं ऐकू नका. जबरदस्ती कोणाला इथं, आम्ही आमचा परमार्थ करतोय. जगाशी संपर्कच नाही आमचा. तू का म्हणे आम्हा एकांताचा वास. ब्रह्मी ब्रह्म रस सेऊ सदा ही तुकोबाऱ्यांची अवस्था आहे. जगासाठी परमार्थ नका करू, स्वतःच्या आनंदासाठी परमार्थ करा. नामचिंतन स्वतःसाठी करा आणि ज्यावेळेस तुम्हाला स्वतःसाठी ईश्वराचं चिंतन करावं असं वाटेल ना त्यावेळेस इतर गोष्टी तुम्हाला आडवे येत नाही. मग तुम्हाला टाळच पाहिजे, पकवाचच पाहिजे, हे की नाही. इतर गोष्टी कशाचीच गरज नाही. अंतकरणातून तो नामाचा जप आला पाहिजे. ज्ञानोबरांचा शब्द कसा आहे पहा. ज्ञानोबराय सांगतात नुसतं रामकृष्ण हरी म्हणणं सोपंय, अंतकरणातून येण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. वाचेसी सुलभ रामकृष्ण, हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ. शब्द कसे, हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ. अनेक अनंत अर्थ आहेत या एका एका शब्दामध्ये. जो हरी जो व्यक्ती हरी बुद्धीनं जपतो तो नर, जो व्यक्ती बुद्धीनं हरीचा जप करतो तो दुर्लभ. कितीतरी जितके तुम्ही शब्द फिरवाल ना तितके अर्थ बदलतात. नुसतं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं म्हणणं सोपं आहे, हृदयातून येण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. तितका तो परमार्थ तुमच्या हृदयात मुरला पाहिजे. ज्ञानोबराय सांगतात हृदय मंदिरी स्मराकारी. आणि जोपर्यंत तुमच्या हृदयाचं तुमच्या अंतकरणाचं मंदिर होत नाही तोपर्यंत तो हृदयातून आवाज येतच नाही. तुकोबाऱ्यांच्या हृदयातून ईश्वराचं चिंतन निघत होत म्हणून तुकोबाऱ्यांना असं वाटलं नाही की ही हगणदारीची जागा आहे. हा एक शहाणा पंडित तुकोबाऱ्यांच्याकडे गेला, तुकोबाऱ्यांचं नाव ऐकलं होतं आणि गेला तुकोबाऱ्यांना भेटण्याकरता. आता सकाळची वेळ होती, सकाळ सकाळी तुकोबाऱ्यांच्या गावात त्या देहूमध्ये पोहोचला, घरापुढे गेला विचारत विचारत आणि आवाज दिला म्हटलं तुकाराम महाराज आहेत का. आतमध्ये जिजा माता होत्या, जिजाई आऊसाहेब म्हटल्या आताच बहिर दिशेला गेले. गेल्याच्या नंतर मग तर म्हटलं काय करावं, तुकोबाऱ्यांना भेटायचंय. तेही सकाळच्या वेळेला त्या बहिर दिशेने निघाले. समोर गेल्याच्या नंतर नामचिंतनाचा आवाज येऊ लागला, आवाज येऊ लागला आणि तो आवाज ऐकला आणि त्या दिशेने गेले आणि तुकोबाऱ्यांना पाहिलं आणि तो विद्वान तुकोबाऱ्यांना बोलायला सुरुवात करतो. म्हणे महाराज तुम्हाला काय कळतं का,
तुम्हाला समजायला पाहिजे की जागा कोणती आहे आणि कोणत्या अशा अपवित्र अशुद्ध जागेवर तुम्ही ईश्वराचं नाम घेता, तुम्हाला कळायला पाहिजे. खवळायला लागलो, बोलायला लागला. तुकोबाराय म्हटले, मी नाव घेतच नाही, ते स्वतःहून माझ्या मुखातून बाहेर पडतं, त्याला मी काय करू. याच्यामध्ये माझा कुठलाच रोल नाहीये. मी प्रयत्नपूर्वक ते घेत नाही, ते अंतकरणातून निघतंय. शब्द कसे आहेत ना, तुकोबारायांचे शब्द आहेत. माझी मज झाली अनावरवाचा, माझी मज झाली अनावरवाचा, माझी मज झाली माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर छंद याना Yeah.
मी नाव घेत नाहीये, अरे माझी मज झाली अनावरवाचा, मी त्या वाणीला आवरू शकत नाही, कारण ते हृदयातून येणारं नाव आहे, हृदय मंदिरी स्मराकारे, हृदयातून निघणार आहे ना, मी कोण घेणार आणि मी कोण अडवणारा, ही अवस्था आली पाहिजे जीवनामध्ये, याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात, नाहीतर मग मी सांगितलं तुम्हाला राम राम श्याम श्याम म्हणणारे भरपूर, परंतु अंतकरणातून नाव निघालं ना, अंतकरणातून जिव्हाळा जर उत्पन्न झाला, प्रेम जर उत्पन्न झालं ना, मग तुकोबाऱ्या सांगतात नये जरी तुझं मधुर उत्तर, दिधला सुस्वर नाही देवे नाही तया वीण, भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण, जसं येईल तसं, फक्त तुमच्या हृदयामध्ये त्या ईश्वराविषयी आस्था आणि तळमळ निर्माण झाली पाहिजे, म्हणून ज्ञानोबाने सांगतायत रामकृष्ण नामी ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे। मंदिर या शब्दाचा फार अर्थ गोड आहे, मंदिर कशाला म्हणतात मंदिर, अहो म म्हणजे जर कोटी जर करायची ठरलं तर म म्हणजे महानता, दी म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता, ज्या ठिकाणी माणसाला महानतेची अनुभूती येते, दिव्यतेची अनुभूती येते आणि रमणीय जिथं वाटतं त्याला म्हणतात मंदिर। आता आपल्या भालकेश्वरावर आल्यावर किती प्रसन्न वाटतं बरं, आहे की नाही, सगळीकडून हिरवळ फुललेली आहे की नाही, जर ते कवितेमध्ये असतं वर्णन पहा, हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, आहे की नाही, आता श्रावण महिना आहे, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटेचो इकडे, कविता आहे बरं का, अभंग नाही आहेत, ते हिरवगार वातावरण आणि डोंगरावर आल्यानंतर इतकं प्रसन्न वाटतं की असं वाटतं इथून जाऊच नाही, महानता आहे इथं, साधू संतांनी तपश्चर्या केलेली आहे, भगवान भालकेश्वराचं हे स्थान आहे, महानता आहे, दिव्यता आहे आणि रम्यता सुद्धा आहे, याला म्हणतात मंदिर मंदिर। तुकोबाराय ज्ञानोबाराय सांगतात अंतकरणातून जर नामचिंतन निघालं ना तर मग इतरत्र जाण्याची गरज नाही, तुम्ही तुमच्या हृदयालाच मंदिर बनवा ना, हृदयाला मंदिर बनवा आणि त्या हृदयरूपी मंदिरात त्या भगवान परमात्म्याचं नाम स्थापन करा, राम आणि कृष्ण हे नाव हृदयामध्ये स्थिर करा, हृदयाचं मंदिर बनवा, राम कृष्ण नामे ही दोन्ही साजरी, असं झाल्यानंतर मग तुम्हाला इतरत्र जायची गरज नाही, इतर काहीच करण्याची गरज नाही, आणि हे केल्याच्या नंतर मग जीवनाची सुटका होऊ शकते, हे जर तुम्ही करत नसाल तर या संसार बंधनातून मुक्त होणार, जर व्हावा असं वाटत असेल तर अशा नामचिंतनाच्या मार्गाने जा आणि स्वतःची सोडवणूक करून घ्या,
दुसरं चरण आपोनी आपण करतो या नाम चिंतनाच्या मार्गाने जर तुम्ही गेलात तर मग तुम्ही स्वतःची सोडवणूक करून घेऊ शकता. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गी. आता हा ये चरण आहे ना, इतकं भयंकर आहे. या एका चरणावर कितीतरी कीर्तन करावी लागतील. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गी. परमार्थातलं सगळ्यात मोठा सिद्धांत आहे. तुम्ही स्वतःवर कृपा केली पाहिजे, स्वतःला तुम्ही स्वतःला समजून घेतलं पाहिजे. आपण कोण आहोत, कशासाठी आलोत, काय करायचंय आपल्याला, काय मिळवायचंय आणि कशा पद्धतीनं स्वतःची सोडवणूक करून घ्यायची. इतर माणसं तुमच्या जीवनामध्ये काहीच करू शकत नाहीत. मी मगाशी जसं तुम्हाला सांगितलं, श्रीगुरु फक्त वाट दाखवतात, स्वतःला चालायचंय. आपुली आपण करा सोडून परमार्थाच्या दिशेनं तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. मी सुरुवातीला जी भूमिका मांडली ही भूमिका आहे, प्रयत्न तुम्हाला करायचे. तुम्ही प्रयत्न केलेत तर तुमची सोडवणूक होणार आहे. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गी. दुसरा व्यक्ती तुम्हाला अडथळा करूच शकत नाही. भगवान परमात्म्याचा एक शब्द फार गोड आहे. भगवान परमात्मा सांगतात, तुम्हीच तुमच्या जीवनाचे मुख्य सूत्रधार आहात. तुम्हीच तुम्हाला शत्रूप्रमाणे वाईट वागता, म्हणून तुम्ही स्वतःबरोबर शत्रुत्वाचा व्यवहार करता. बंधुरात्मात्मनस्तस्य एनात्मैवात्मनाजितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्ते तात्मैव शत्रुवत. तुम्हीच स्वतःबरोबर शत्रुत्वाचा व्यवहार करता आणि तुम्हीच स्वतःबरोबर मित्रत्वाचा व्यवहार करता. उद्धरेदात्मनात्मानम न आत्मानम अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधु रात्मैव रिपुरात्मनः. तुम्ही तुमचे बंधू आहात, तुम्हीच तुमचे मार्गदर्शक आहात. तुम्हाला फक्त हे कळालं पाहिजे की आपल्याला योग्य दिशेने जायचंय. कधी कधी माणसाला हे कळत नाही की आपल्याला नेमकं कुठं जायचंय, आणि ज्या वेळेस कळतं ना त्याच वेळेस बदल होतो. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, परिवर्तनासाठी परमार्थ आहे. तुम्ही जर स्वतःला ओळखलं नाही ना तर तुम्हाला वाचवणाऱ्या जगात कोणी नाही. संतांनी किती सांगू देत, आज भाऊ बाबा ज्ञानोबा आहे तुकोबा आहे हे सगळे संत सांगून सांगून थकले महाराज. सगळ्यांचा उद्धार झाला का, सगळे चांगल्या मार्गाला लागले का? नाही. ज्याला स्वतःला वाटलं की नाही
माझा उद्धार झाला पाहिजे. तीच माणसं चांगले या रस्त्याने आले, त्याला म्हणतात आपुली आपण करा सोडवण. तुमच्या साध्या भाषेतलं उदाहरण सांगू का, पिणाऱ्याला खाणाऱ्याला सुद्धा कळत की हे वाईट आहे, परंतु जोपर्यंत तो स्वतः ठरवत नाही तंबाखू सोडायची दारू सोडायची तोपर्यंत शक्यच होत नाही. मित्रांनी किती सांगू दे, मित्रांनी सांगण्याची काय गरज, स्वतः त्याला सुद्धा कळतं की दारू वाईट आहे, खाणाऱ्याला पिणाऱ्याला सुद्धा हे कळतं की दारू वाईट आहे, हे व्यसन करणं चुकीचं आहे, पण सुटत नाही महाराज. ज्यावेळेस स्वतःला त्या असं वाटतं की सोडलं पाहिजे त्याच वेळेस ती सुटते. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे की अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ आहेत. आपल्याला वेळ संपलाय. ज्ञानोबराय सांगतात नामचिंतन करत करत स्वतःच्या उद्धाराची चिंता करा, आपुली आपण करा सोडवण आणि या संसार रूपी बंधनातून मुक्त व्हा. ज्ञानोबरांनी विचारलं का हो ज्ञानोबराय तुम्ही फक्त आम्हालाच नाव घ्यायला सांगता का? ज्ञानोबराय म्हणाले नाही, मी फक्त तुम्हाला सांगतोय असं नाही, अरे मी सुद्धा तेच करत आलोय, मी सुद्धा माझ्या अंतकरणात रामकृष्ण नामाची माळ अखंड जपतोय. ज्ञान देवाधानी रामकृष्ण माळ, ज्ञान देवाधानी रामकृष्ण माळ, ज्ञान देवाधानी रामकृष्ण माळ, ज्ञान देवाधानी रामकृष्ण माळ, ज्ञान देवाधानी सांगतात मी फक्त तुम्हाला सांगतोय असं नाही, अरे मी सुद्धा त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करतोय. ज्ञान देवा ध्यानी राम कृष्ण माळा, हृदय जिव्हाळा श्रीमूर्ती राय, त्या भगवान परमात्म्याविषयी अंतकरणामध्ये प्रेम आहे, जिव्हाळा आहे, आणि त्या प्रेमानिशी त्या जिव्हाळ्यासह मी माझ्या हृदयात त्या भगवान परमात्म्याचं चिंतन स्थिर केलंय. ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण माळा, हृदय जिव्हाळा श्रीमूर्ती रया, आणि हे करून मग मी माझी सोडवणूक करून घेतली. म्हणून तुम्ही सुद्धा अशा प्रकारे वागा, चिंतन करा आणि स्वतःची सोडवणूक करून घ्या, परमार्थ करा, भगवान परमात्म्याचं चिंतन करा, नामस्मरण करा, सेवा करा आणि या भवसागरातून तरुण जाण्याचा प्रयत्न करा. आणि ही तरुण जाण्याची संधी, ही नामस्मरणाची संधी आपल्याला या संत मंडळीने उपलब्ध करून दिली, ज्यांच्यामुळे आपल्याला हा एवढा मोठा परमार्थ घडतोय. आदरणीय या मठाचे मठाधिपती श्री शंकर श्री स्वामी शंकर महाराज यांनी हा भव्य आणि दिव्य असा कार्यक्रम आयोजित केला, आणि तुम्ही पंचक्रोशींनी तुम्ही सगळ्यांनी त्यांना अशी भरभरून साथ दिली आणि म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. या कार्यक्रमाची तुम्ही सगळ्यांनी शोभा वाढवली, सगळ्यांना एकदा धन्यवाद देतो. या ठिकाणी लांबून लांबून आलेले, पंचक्रोशीतून आलेले, तसेच बाहेर गावावरून आलेले सगळे गुणीजन महाराज मंडळी, सगळ्यांना एकदा धन्यवाद देतो. माझ्यावर सगळेच प्रेम करतात, अगदी पितृतुल्य असणारी सगळी मंडळी,
प्रेम आहे आणि या प्रेमास्तव या ठिकाणी येण्याचा योग आला, सगळ्यांचं दर्शन घडलं, भगवान परमात्म्याची सेवा करण्याचा योग आला, झालेली सेवा भाऊबाबांच्या भालकेश्वराच्या चरणी सर्व संतांच्या चरणी समर्पित करतो, ज्यांनी मला शिकवलं, माझे गुरुवर आदरणीय डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रीजी मठाधिपती श्री क्षेत्र भगवान गडकर, त्यांच्याकडे राहून जे काही शिकण्याचा प्रयत्न केला तेच चार शब्द तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला, जर काही चुकलं असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष असेल, जे योग्य असेल चांगलं वाटलं असेल तो श्रीगुरूंचा प्रसाद आहे, म्हणून झालेली सेवा बाबा भाऊबाबांच्या चरणी तुम्हा सर्व मायबाबांच्या चरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी वाणीला पूर्ण विराम. विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर माऊले ज्ञानराज माऊले तुकाराम, ज्ञानेश्वर माऊले ज्ञानराज माऊले, ज्ञानेश्वर माऊले ज्ञानराज माऊले तुकाराम, ज्ञानेश्वर माऊले ज्ञानराज.